दशांश से वर्गमूल, उदाहरण स्क्वायर रूट्स ऑफ डेसिमल्स, इलस्ट्रेटिव एग्जांपल्स। नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे। मागील व्हिडिओ मध्ये आपण दशांश संख्येचे वर्गमूळ शोधणे शिकलो। या व्हिडिओ मध्ये आपण त्यांच्याशी संबंधित उदाहरणे पाहू। जर दशांश संख्येचा वर्ग 210.25 असेल तर ती संख्या किती असेल हे सांगू शकता का? आपण इच्छित असल्यास व्हिडिओ इथे थांबवून प्रश्न सोडवू शकता। समजा वाय ह्या श्रेणीचा वर्ग 210.25 इतका असेल, म्हणजे आपल्याकडे वायचे मूल्य शोधण्यासाठी 200 आणि 10.25 या संख्येचे वर्गमूळ शोधावे लागतील। आपल्याला हे भागाकाराद्वारे मिळेल। त्यासाठी प्रथम दिलेल्या संख्येभोवती रेषा काढू आणि नंतर त्या संख्येच्या वर बार लावू। इथे दोन भाग आहेत, एका भागात संपूर्ण संख्या आहे आणि दुसऱ्या दशकात दशांश आहे। संपूर्ण संख्येने जागेपासून प्रारंभ करून आपण अंकांची एक जोडी डावीकडे ठेवली आहे आणि ती बार वर ठेवली। तीन अंक आहेत तर ते दोनदा घेईल। दशांश संख्येमध्ये बार जोडणे प्रारंभ करण्यासाठी आपण दशांश सह प्रारंभ करू आणि अंकांची जोडी उजव्या बाजूला ठेवू। इथे दशांश नंतर बार फक्त एकदाच लागेल। वर्गमूळच्या पहिल्या अंकासाठी आपल्याला सर्वात मोठी संख्या सापडेल ज्यांचा वर्ग डावीकडील पट्टीच्या खाली म्हणजेच 2 समान किंवा त्यापेक्षा लहान असेल, कारण 1 वर्ग 1 आहे जो 2 लहान आहे। तो आकडा 1 असेल, हा भागाचा पहिला अंक असेल। भाजक म्हणून 1 आणि बार म्हणून डावीकडील पट्टीच्या खाली असलेली संख्या गृहीत धरल्यास तो प्रथम क्रमांकाचा वर्ग कमी करेल आणि उर्वरित भाग शोधेल। येथे प्राप्त उर्वरित देखील 1 आहे। आता आपण उर्वरित पुढील बार अंतर्गत क्रमांक लिहू, यामुळे नवीन घटक 110 होईल। आता नवीन भाजक आपण 1 ने 2 गुणाकार करतो। प्राप्त झालेल्या संख्येच्या उजवीकडे रिकामी जागा ठेवून नवीन विभाजक म्हणून लिहूया। आता आपल्याला रिकामी जागेसाठी सर्वात मोठा अंक सापडेल। समजा ए म्हणजे जेव्हा 2 ने गुणाकार केला जाईल तेव्हा मिळवलेले उत्पादन नवीन घटकापेक्षा कमी किंवा त्यासारखे असेल। उदाहरणार्थ आपली नवीन संख्या इथे 4 असेल, हा देखील भागाचा दुसरा अंक असेल। आता आपण उर्वरित शोधू। इथे उर्वरित 14 मिळत आहे। आता मूळ संख्येतील सर्व पूर्ण संख्या संपल्या आहेत आणि दशांश संख्या शिल्लक आहेत, तर आपण भागामध्ये दशांश जोडू। यानंतर उर्वरित नंतर पुढील जोडीची संख्या लिहा। ही आपली नवीन संमिश्र संख्या आहे। यानंतर आपण जुन्या भाजकाच्या संख्या 2 वाढवू आणि प्राप्त क्रमांक 28 लिहून नवीन विभाजक 1 रिकामी जागा ठेवून लिहू। रिकामी जागा भरण्यासाठी आपल्याला सर्वात मोठा अंक अंदाज लावावा लागेल की जेव्हा नवीन विभाजक ने गुणाकार करते तेव्हा उत्पादन नवीन घटक 1425 तुलने किंवा त्यापेक्षा लहान असावे। भागातील दशांश नंतर हा अंक नवीन अंक असेल। इथे तो अंक 5 असेल। अशा प्रकारे आपल्याला उर्वरित 0 मिळेल। आपल्याला 14.5 संख्येचा वर्गमूळ मिळेल। म्हणून वाय बरोबर 14.5 म्हणजे ती संख्या 14.5 आहे। आता हा त्रिकोण पहा। ह्या त्रिकोणाचे क्षेत्र 20.48 वर्ग सेंटीमीटर आहे। त्याच्या पायाची लांबी आणि उंची x बरोबर आहे। x चे मूल्य शोधा। आपण इच्छित असल्यास व्हिडिओ इथे थांबवून प्रश्न सोडवू शकता। त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र 1/2 × π × उंची असते। या त्रिकोणाचा आधार आणि उंची x देखील आहे। येथे आपल्याला दिलेले आहेत, त्याचे क्षेत्रफळ 1 पेक्षा 2 x वाढवून 2 होईल। आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ
20.48 वर्ग सेंटीमीटर दिले आहे. आपण हे अशा प्रकारे लिहू शकतो. हे समीकरण पुढे सोडवत आपल्याला मिळेल x² = 40.96. येथे x चे मूल्य शोधण्यासाठी आपल्याला 40.96 चा वर्गमूळ शोधावा लागेल. आपण येथे व्हिडिओ थांबवून याचे वर्गमूळ शोधू शकता. आपल्याकडे 40.96 ह्या संख्येचे वर्गमूळ मिळेल, म्हणजेच x ची किंमत 6.4 आहे. म्हणून त्रिकोणाची उंची आणि त्याच्या पायाची लांबी 6.4 सेंटीमीटर आहे. या व्हिडिओ मध्ये आपण दशांश संख्यांच्या वर्गमूळाशी संबंधित काही उदाहरणे पाहिली. पुढील व्हिडिओ मध्ये आपण ह्या संदर्भात एक चुकीची धारणा पाहू. धन्यवाद.